आज आपण पाचवी गणित या मधील विभाज्य आणि विभाजक हा पाठ पाहणार आहोत जर तुम्ही युट्यूब चॅनलला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा मूळ संख्या म्हणजे काय इथे काही तक्त्यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्याचे आपण विभाजक जर लिहिले तर पहा काही संख्यांमध्ये आपल्याला असं आढळून येते की काही संख्येचे विभाजक हे एक आणि ती संख्या असे दोनच हे विभाजक आहेत आणि काही संख्याला याच्या व्यतिरिक्त दोनपेक्षा पण जास्त विभाजक असतात तर पहा ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात त्या संख्यांना मूळ संख्या असे पाहूया संयुक्त संख्या तर ज्या संख्येच्या दोन पेक्षा जास्त विभाजक असतात अशा संख्या ना आपण इथे संयुक्त संख्या म्हणतो किंवा परंतु आता एक ही संख्या जी आहे ती संयुक्त पण नाही आणि मूळही नाही पहा सरा संच चौतीस यामध्ये पहिला प्रश्न आहे एक पासून वीस पर्यंतच्या मूळ संख्या लिहा तर कोणकोणत्या येणार आहेत दोन पाच दोन तीन पाच सात अकरा तेरा आणि सतरा आणि एकोणीस ह्या दोन ते वीसपर्यंतच्या मूळ संख्या आहेत पुढे आहे एकवीस ते पन्नास या संख्यांमधील सर्व संयुक्त संख्या लिहा एकवीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस बत्तीस ते तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास ह्या संयुक्त संख्या आहेत पुढे प्रश्न आहे खालील संख्यापैकी मूळ संख्येभोवती गोल अशी खून करा तर पहा बावीस ही मूळ संख्या नाही आहे सदतीस ही मूळ संख्या आहे यामुळे आपण इथे गोल ही खून करणार आहोत पुढे आहे पहा त्रेचाळीस त्रेचाळीसला पण आपण गोल ही खून करणार अठ्ठेचाळीस ही संयुक्त संख्या आहे त्रेपन ही मूळ संख्या आहे त्यामुळे याला गोल करणार साठ ही मूळ संख्या नाही आहे एक्वन एक्क्याण्णव ही सुद्धा मूळ संख्या नाही आहे पुढे आहे पहा सत्तावन सत्तावन ही देखील नाही आहे एकोणसाठ एकोणसाठला आपण गोल करणार आहोत कारण ती मूळ संख्या आहे पुढे आहे सत्याहत्तर ही सत्याहत्तर देखील मूळ संख्या नाही आहे एकोणऐंशी मूळ संख्या आहे त्यामुळे आपण त्याला गोल करणार सत्याण्णव ही देखील मूळ संख्या आहे आणि त्यामुळे सत्त्याण्णवला देखील आपण गोल करणार आणि शंभर जी आहे ती शंभर मूळ संख्या नाही आहे आता पुढील प्रश्न आहे मूळ संख्यांपैकी संख्या कोणत्या तर दोन ही एकटीच मूळ संख्यांपैकी समसंख्या आहे आता पुढे पाहूया आपण सहमूळ संख्या म्हणजे काय एक हा एकच अंक विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना आपण सहमूळ संख्या असं म्हणतो उदाहरण मध्ये पाहूया आपण दहा चे आणि एकवीस चे विभाजक घेतले त्यांचे विभाजक लिहिले आपण दहा चे पडतात एक दोन पाच आणि दहा एकवीस चे विभाजक आहेत एक तीन सात एकवीस या एक एक हां एक सा, आता यामध्ये फक्त सामायिक विभाजक कोणते आहेत एकच आहे म्हणजे फक्त एक हा अंक हा एकच अंक विभाजक असणाऱ्या सामायिक विभाजक असणाऱ्या आपण दोन संख्या नाही ते समूळ संख्या असं म्हण पुढे सरसंच पस्तीस पहा खालील जोड्यांमधील संख्या समूळ आहेत का ते ठरवा आता बावीस आणि चोवीस या दोन संख्या दिलेल्या आहेत सर्वप्रथम यांचे विभाजक लिहूया बावीसचे विभाजक एक दोन अकरा आणि बावीस चोवीसचे विभाजक एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस मग आता याच्यामध्ये विभाजक जर पाहिलं तर एक आणि दोन हे सामायिक विभाजक आहे यामुळे ह्या समूळ संख्या नाहीत पुढे चौदा आणि एकवीस चौदाचे विभाजक आहेत एक दोन सात चौदा एकवीसचे चे विभाजक आहेत एक तीन सात आणि एकवीस यामध्ये सामूहिक विभाजक एक आणि सात आहेत म्हणजे एक पेक्षा जास्त असल्यामुळे इथे ह्या समूळ संख्या नाही पुढे दहा आणि तेहतीस यामध्ये दहाचे विभाजक एक दोन पाच दहा आणि तेहतीसचे विभाजक आहेत एक तीन अकरा आणि तेहतीस इथे सामूहिक विभाजक फक्त एक आहे त्यामुळे दहा आणि तेहतीस या दोन समूळ संख्या आहेत अकरा आणि तीस अकराचे विभाजक एक आणि अकरा तीसचे विभाजक आहेत एक दोन आ, तीन पाच सहा दहा पंधरा आणि तीस तर याच्यामध्ये सामायिक विभाजक हा फक्त एक आहे त्यामुळे अकरा आणि तीस या सहमूळ संख्या आहेत पुढे पाच आणि सात यामध्ये पाचचे विभाजक आहेत एक आणि पाच आणि सातशे विभाजक आहेत एक आणि सात तर हे देखील सहमूळ संख्या आहेत पंधरा आणि सोळा पंधरा विभाजक लिहून पण घेऊया आपण एक तीन पाच आणि पंधरा सोळाचे विभाजक आहेत एक दोन चार आठ सोळा तर इथे सामायिक विभाजक हा फक्त एकच आहे त्यामुळे पंधरा आणि सोळा या सहमूळ संख्या आहेत पन्नास आणि बावन्न पन्नास विभाजक एक दोन पाच दहा पुढे पंचवीस आणि पन्नास बावनचे विभाजक एक दोन चार तेरा सव्वीस आणि बावन तर इथे ते सामूहिक विभाजक एक आणि दोन आहे त्यामुळे समूळ संख्या या नाही आहेत सतरा आणि अठरा विभाजक एक आणि सतरा अठराचे विभाजक पडतात एक आ, दोन तीन सहा नऊ आणि अठरा इथे सामूहिक विभाजक हा फक्त एक आहे त्यामुळे ह्या समूळ संख्या आहेत